असाच प्रवास करत 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 राम मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ येतात. मातंग ऋषींचा आश्रम बघितल्यानंतर शबरी जी आहे ती दररोज त्या मातंग मुनींच्या आश्रमामध्ये सेवा करत होती. भिल्ल कुटुंबातली शबरी ज्यावेळेस तरुण होती, लहान होती, तिच्या पित्याने तिचा विवाह आयोजित केलेला होता. त्या विवाह प्रसंगी तिच्या समाजामध्ये विवाहाच्या कालखंडामध्ये पशुबळी दिले जायचे. आणि त्या काळातल्या शबरीला लक्षात आलं की माझ्या विवाहाच्या निमित्ताने इतके पशु मरणार असतील हे किती वाईट आहे. म्हणून ती शबरी विवाह न करता रात्रीच्या रात्री आपलं घर सोडून निघून जाते. आणि घर सोडून गेलेली शबरी प्रवास करत करत मतंग मुनींच्या आश्रमात येते. तिच्या मनात भीती असते, कारण हा साधूचा आश्रम, कदाचित साधूंच्या आश्रमामध्ये स्त्रियांचं या ठिकाणी आहे की नाही वागणं हे मला माहीत नाही, पण मी जरा या ठिकाणी जपून राहिलं पाहिजे, या साधूंना भेटता कामा नये, कदाचित ते मला शाप देते. आणि या भीतीपोटी शबरी पहाटे लवकर उठायची. त्या आश्रमाचा रस्ता जे मतंग ऋषी आपल्या शिष्यांसह स्नानाला जायचे त्या रस्त्याचं स्वच्छता करायची आणि स्नानावून येईपर्यंत ती त्या रस्त्यावर फुलं टाकायची. बरेच दिवस हे चालल्यानंतर मतंगांच्या ते लक्षात आलं की या रस्त्याची स्वच्छता कोण करते, या रस्त्यावर फुलं कोण टाकते, सडा समार्जन कोण करते, रांगोळी कोण काढते. मतंग मुनींना खूप दिवस ते कळत नाही, कारण शबरी लपून बसायची भीतीमुळे. एवढा मोठा साधू आहे, ऋषी आहे, न जाणो आपली कदाचित चूक असेल तर आपल्याला त्याचं शासन मिळेल. पण जेव्हा शिष्यांनी शोध घेतला त्यावेळी शबरी त्यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी मतंग मुनींना सांगितलं का इथे एक कुणी कन्या आहे. मतंग मुनी सांगतात त्याला घेऊन या. ती मतंगांच्या समोर येते, थरथर थरथर कापत असते, सबंध सगळ्या शरीराला घाम सुटलाय शबरी. मतंग मुनी सांगतात बेटा खाली बस. शबरी प्रणाम करते दुरून आणि खाली बसते. ते विचारतात कोण आहेस तू. ती आपल्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव सांगते. का आलीस, कसा आलीस याचा एक इतिहास सांगते. आणि त्याच इतिहासाच्या वेळेस मतंग मुनी ज्यावेळेस डोळे बंद करून तिचं सगळं चरित्र बघतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं का अरे पूर्वाश्रमेची तर सेवक आहे म्हणून या या आश्रमापर्यंत आली. मतंग मुनी तिचं नाव शबरी असं ठेवतात आणि सगळे आश्रमवासी तिला शबरी नावाने हात मारतात. शबरीची सेवा बघून मतंग मुनींचा काल जेव्हा तपसाधनेचा आटोपतो त्यावेळेस मतंग मुनी सगळ्या शिष्यांना बोलवतात, शबरीला समोर बसवतात आणि सांगतात की शरीराचं जाणं हे ठरलेलं आहे, मला माझा देह या ठिकाणी समर्पित करावा लागेल. देह समर्पिजे देवा, भार काहीच न, हा मला देह विसर्जित करावा लागणार आहे. वस्त्र बदलल्यासारखं मला पुन्हा दुसरे कपडे घालावे लागणार आहेत. या आश्रमामध्ये हे शिष्यांनो मी जे तुम्हाला शिकवलेलं आहे, जो संस्कार मी तुम्हाला दिलेला आहे तो संस्कार तुम्ही करा. आणि शबरी हा आश्रमाचं सगळी व्यवस्था बघेल. बघा मतंग मुनींनी त्या काळात स्त्रियांना अधिकार दिलेले होते आणि शबरीनी जी सेवा केलेली होती ना त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये शबरीच्या मनात ज्यावेळेस माझे गुरु असं म्हणाले की मला हे वस्त्र बदलायचे त्यावेळेस शबरीच्या डोळ्यात पाणी आलं आणि शबरी हात जोडून गुरु चरणावर पडली आणि म्हटले की गुरुजी तुम्ही असं का म्हणतायत, कोण आहेत आम्हाला आधार तुम्ही सोडल्याशिवाय, तुम्ही जर नाही तर आमचं कोणीही नाही. ज्या कारणामुळे आम्ही सेवा करतो आहोत ते कारण एकमेव आहे का केवळ तुम्ही आमच्या समोर आहात, तुम्ही आमचे परमात्मा आहात, गुरु हा परमात्मा असतो. तुम्ही जर आम्हाला पोरके करून जाणार असाल तर आम्ही कोणाकडे बघायचं. त्यावेळेस मतंग ऋषी शबरीला सांगतात हे शबरी शोकमग्न होऊ नकोस, तुझ्या मनातल्या इच्छा मी ओळखतो, परमात्म्याची आणि तुझी याच आश्रमामध्ये भेट होणार आहे आणि तो परमात्मा स्वतः चालत तुला भेटायला येणार. सगळ्या शिष्यांना आणि शबरीला केवढा आनंद होतो पण शबरीच्या मनात शंका येते
का गुरुजी जर परमात्मा चालत या आश्रमामध्ये येणार असेल तर तुम्ही ओळखायचा कसा कि हा परमात्मा हे ब्रह्म आहे? हे ब्रह्म ओळखण्यासाठी मी काय करावं? मी तुमची सेवा केलेली आहे त्यासाठी मला कुठल्याही प्रकारची दिव्य दृष्टी प्राप्त झालेली नाही, पण मी कशा पद्धतीनं परमात्म्याला ओळखावं? त्याच मतंग ऋषी सांगतात, शबरी तू जेव्हा त्या परमात्म्याचे दर्शन करशील ना, त्याचे पाय आणि माझे पाय वेगळे नसतील, ही एक खून मी तुला सांगतो। म्हणजे गुरु आणि परमात्मा वेगळा नाही, गुरु तोच परमात्मा। मग जर त्याचे आणि माझे पाय वेगळे नसतील तर शबरी तुला परमात्मा ओळखणं अवघड नाही, ब्रह्म ओळखणं अवघड नाही। ही खून शबरी लक्षात ठेवते आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतेस ज्यावेळेस मतंग मुनींच्या आश्रमात येतात त्यावेळेस दूरवरून शबरी बघते, पटकन आश्रमाच्या बाहेर येते, फुलं घेते, आरती घेते, आश्रमात कोणी आलं का त्यांचं स्वागत करावं, त्यांना प्रणाम करते, साष्टांग दंडवत घालते आणि शबरी त्यांना बोलावते की या माझ्या आश्रम जब मेरे राम जी का आवन।